पैशांसाठी आईनेच आपल्या तीन मुलांना विकल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी कारवाई करत 38 वर्षीय आईला अटक केली आहे. पोलिसांना तीन पैकी दोन मुलं सापडली असून तिसऱ्या मुलाचा शोध अजूनही सुरू आहे. या महिलेचा पतीही या धक्कादायक प्रकारात सहभागी असून तो सध्या फरार आहे. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी पल्लवी संदेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरूळ पोलिसांनी नेरूळ रेल्वे स्थानकाजवळून फुटपाथवरून चारदा अयुब शेख हिला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली आहे. चौकशी दरम्यान कळलंय की जुलै 2019 मध्ये शारदा आणि तिचा पती अयुब यांनी आपल्या दोन मुली आणि एका मुलाला 2,90,000 विकलंय. 2 वर्षीय 2 मुलींपैकी 1 पोलिसांनी बेलापूर मधून शोधून काढलंय. अयुब आणि शारदा यांनी या मुलीला 90,000 रुपयांना आसिफ अली फारुखी या नावाच्या एका महिलेला विकलं होतं. या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी सांगितलं की फारुखने आपण या बाळाला दत्तक घेत असल्याचा दावा केला असून तिने नोंदणीची कागदपत्रही सादर केली आहेत. या दोघांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने आपण त्यांना मदत म्हणून 90,000 रुपये दिल्याचंही फारुखी या महिलेनं सांगितलंय. चौकशी दरम्यान आढळून आलंय की फारुखी हिनं बाळ दत्तक घेताना नियमांचं पालन केलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुलांना शोधून काढलं असून तिसऱ्या मुलाचा शोध चालू आहे. या मुलांचे वडील सध्या फरार असून तिसऱ्या बाळाला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी एक पथक स्थापन केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, मुंबई.